तिकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना भेटायला बारामतीला गेले होते. त्यावर बाळासाहेब थोरात यांनी स्पष्टीकरण दिलंय. गोविंद बागेतल्या बंद दाराआड कोणतीही राजकीय चर्चा झाली नसून दिवाळीच्या शुभेच्छांसाठी ही भेट होती. सरकार स्थापनेबाबत शिवसेनेकडून कोणताही प्रस्ताव नाही. आमची विरोधात बसण्याची भूमिका आहे. सक्षम विरोधी पक्षाची भूमिका आम्ही पार पाडू, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलंय. खरं म्हणजे दीपावलीमध्ये साहेबांना भेटण्याची येण्याची पद्धत आमची पहिल्यापासून आहे. आपण पाहिलं असेल तर येतो अनेक महाराष्ट्रातली सर्वजण साहेबांना या निमित्तानं भेटण्याकरता येतात, शुभेच्छा घेतात. ही तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तशी ही दीपावली भेट माझी आहे. कालचा विषय जो की काय असं नाही म्हटलेलं. मी म्हटलंय की अद्याप आम्ही काही स्ट्रॅटेजी त्यामध्ये ठरवलेली नाही आणि शिवसेनेकडून सुद्धा काही प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही. इतकं स्पष्टपणे बोललेलं आहे. जर आला प्रस्ताव तर आम्ही दिल्लीला मला विचारावा लागेल, कारण आमचे निर्णय तर दिल्लीतून होतात.